आज धम्म चक्र प्रवर्तन दिन या ठिकाणी साजरा होतो। आयोजक औदुंबर तोरणे विक्रम मोठे तानाजी तोरणे आणि विनोद मोरे यांच्या अधिपत्याखाली हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होतो आणि त्याचबरोबर प्रबोधनाचा वारसा जपणारा एक वैचारिक संगावताचा वाद्य मंदिर अर्थात भीम स्पंदन या भूमीत ज्या तथागत विषम जन भगवेगा असा विज्ञानाचा महापीठ संबुद्ध सिद्धार्थ बोध या भूमीत ज्या संतांनी महिला विद्रोह केला संत कवी या देशाला साडे 700 वर्षांची संतांची परंपरा लाभली पण संत कबीरांच्या दोघांनी या देशात प्रथमता अंधश्रद्धेवर आसूड ओढले गेले या देशात ज्यांनी स्त्रियांच्या हातामध्ये लेखण्या प्रस्थापित केल्या क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या देशात ज्याने आरक्षणाची पहिली मूर्तमेन रोवली ते आरक्षणाचे जनक माणसांचा राजा राजर्षी शाहू महाराज ही पृथ्वी कोणत्याही शेष नागाच्या मस्तकावर नसून शेतकऱ्याच्या तळ हातावर आहे आणि ज्यांनी साहित्याकडून खडकावून सांगितलं ते साहित्य रक्त त्यांना होऊ आणि या देशात माणसाला माणसासारखं जगू द्या म्हणून ज्यांनी ठणकावून सांगितलं आणि माणूस तिचा प्रबंध लिहून समस्त भारतातल्या मानवाला मानवाचे अधिकार बहाल केले ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा त्यांच्या विचाराला त्रिवार अभिवादन करतो। पिण्यात पिण्याचे तोडून मंडन सादर होतोय वैचारिक झंझावाताचा भीमस्पंदन 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 बुद्धं शरणं शरणं गच्छामि मी बुद्धाला शरण जातो धम्मं धम्मं शरणं शरणं धम्माना शरण जातो संघं संघं शरण शरणं गच्छामि मी त्याच्या संघाला शरण जातो सर्व पापस्य करणं कुशलस उपसंपदा सचित पर्योदपणं एतत् बुद्धान शासन एतत् बुद्धान शासन एतत् बुद्धान शासन नमामि
तथागता स्वीकारा वंद नाम से आम्ही पामर सारे रूप तुम्ही गगनाचे कारण बुद्धान हा विषमतावादी सगळे जग भरलेलं त्याला धम्मात सामावून घेतलं. धम्म म्हणजे आमचा धर्म नाही तर आम्ही विचारांचे पायी काम. आणि म्हणून की आज हा भव्य दिव्याचा कार्यक्रम ज्यांच्या आयोजनाखाली पार पडतोय ते औदुंबर तोरणे, विक्रम मोठे, तानाजी तोरणे आणि विनोद मोरे यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या उमटवल्या. कारण आमचे देखील सोहळे असे झाले पाहिजे ही सुरुवात आहे असं म्हणेल. पण यापुढे आम्ही बुद्ध आमच्या मुलांना कुठे शोधायला सांगितलं पाहिजे कारण काळाची गरज आहे. आणि म्हणून कवी म्हणतात की या शांतिप्रिय मानव जाती ह्या शांतिप्रिय मानव जातीत बुद्ध आहे. स्वयंदीपाच्या प्रत्येक वातीत बुद्ध आहे. शिलालेख स्तंभ निरखुनी सांगती रे भारताच्या मातीत दडलेला बुद्ध आहे. भारताच्या मातीत दडलेला बुद्ध आहे. कारण आम्हाला जो बुद्ध सांगितला जातो तो आमच्या मुलांच्या विचारांच्या पलीकडे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला बुद्धाच्या ओझळीत टाकलं म्हणजे काय केलं तर बाबासाहेबांनी माणसासारखं जगायला शिकवलं. मानवता म्हणजे काय तर माणसानं नीतिमूल्य जगलं पाहिजे. हा बाबासाहेबांनी आम्हाला धम्म दिला.